थेट भारतीय पोलिस सेवेत निवड एवरेस्ट शिखर सर करणारे पहिले पोलीस अधिकारी आणि एखाद्या तपासात लक्ष घातलं तर त्या झोकून देऊन काम करणाऱ्या सुहेल शर्मा यांच्या रुपानं सांगली जिल्ह्याला एक डॅशिंग पोलीस अधिकारी मिळाले आहेत कोल्हापुरात अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या शर्मा यांची आज सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे चीनच्या दिशेनं एवरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातले पहिले पोलीस अधिकारी असा बहुमान त्यांनी मिळवला आहे एव्हरेस्ट मोहिमेवर असल्यानं त्यांनी कोल्हापुरातील नियुक्तीनंतर तीन महिन्यांनी कार्यभार स्वीकारला मूळचे अमृतसर पंजाबचे रहिवासी असलेले बत्तीस वर्षीय श्री शर्मा यांनी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स हे शिक्षण घेतलंय केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार बारा मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून ते आयपीएस झाले चंद्रपूर जिल्ह्यात परीक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्द सुरुवात केली त्यानंतर बुलढाणा इथे गेल्या दोन वर्षांपासून ते अप्पर पोलीस अधीक्षक पदावरती कार्यरत होते वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी अशी कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांची आहे अभियांत्रिकीतील उच्च शिक्षण घेतल्यानंतरही सामाजिक कार्याची आवड असल्याने या क्षेत्रात निवड केल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा मध्ये ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली श्री शर्मा हजर झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला तेव्हापासून ते या प्रकरणाच्या तपासामध्ये व्यस्त होते एका निनावी पत्राद्वारे वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील कोट्यवधी रुपयांच्या चोरी प्रकरणात सांगलीच्या पोलिसांनी हात मारल्याची तक्रार झाली या तक्रारीच्या खोलवर जाऊन त्यांनी तपास केला त्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक घनवट याच्यासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांनीच या रकमेवरती दरोडा टाकल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली एका निनावी पत्राद्वारे श्री शर्मा यांनी या मोठ्या गुन्ह्याचा उलगडा केला पोलीस दलात मूळ काम सोडून केवळ साहेबांचे जवळचे म्हणून कलेक्टर अशी ओळख असलेल्या पोलिसांनाही त्यांनी दोन दिवसापूर्वीच हिसका दाखवताना रुबाबात फिरणाऱ्या या पोलिसांची बदली ठाण्याकडून मुख्यालयात बदली तर केलीच पण या रुबाबदार पोलिसांना पोलीस, पोलीस अधीक्षक कार्यालयात लोकांच्या स्वागतासाठी उभं राहण्याची शिक्षाही त्यांनी दिली शर्मा यांचा हा स्वभाव मात्र थोडासा कडक आहे श्री शर्मा हे कोल्हापुरातील माध्यमांपासून काही अंतर दूरच राहिले एवढंच नव्हे तर कनिष्ठ अधिकारी यांच्याशी त्यांचं वागणं देखील खटकणारं होतं अभिनंदन करण्यासाठी किंवा एखाद्या तपासाचा अहवाल देण्यासाठी जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून फारसा चांगला अनुभव आलेला नाही ब्युरो रिपोर्ट तिचा जागर